प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः। रामात्रस्यति काल भीमजुगौ रामस्य सर्वं भजे। रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम श्री विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री कन्हैया लाल की जय। गोवर्धन नाथ भगवान की जय। भक्ति ची व्याख्या पाहत असताना काल आपण तीन प्रकारांमध्ये भक्ति पाहायला गेलो। महर्षींनी तीन त्याचे प्रकार केले। भक्ति शब्द व्याकरणाच्या दृष्टीने तीन प्रकारे निष्पन्न होतो। एक भंजन भक्ति, एक भागो भक्ति आणि एक भजन भक्ति। तर काल आपण भजन भक्तीचा थोडासा विचार केला। गोपाल पूर्वत्यापुनिषद मध्ये गोपाल पूर्वता उपनिषदामध्ये भजन भक्ती मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की किम नाम भजनम भजन नाम रसनम। भजनात तल्लीनता आली पाहिजे। रसन म्हणजे काय? त्या भजनाचा रस पिणे। जसं आपण ऊस खातो तो तोंडात घेतल्याबरोबर त्याला खूप चावतो 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 त्याचा रस घेतो आणि चोथा फेकून देतो। तर भक्तीमध्ये काही फेकायचं नाही, सगळंच घ्यायचंय फक्त। मी तुम्हाला काल गायीचा दृष्टांत दिला की गाय चारा खाऊन घेते आणि नंतर शांत बसल्यावर तो चारा परत बाहेर मुखात आणून त्याचं रवंथ करते। त्या चाऱ्याचा रवंथ करते। तर मग आपल्याला काय करायचं या संदर्भामध्ये? आपल्याला काय रवंथ करायचं काय? तसं नाही। आपण जे काही भगवंताचं गुणानुवर्णन ऐकलेलं आहे पूर्वी आता, ह्या गुणानुवर्णनाचं मनन करायचं आहे। म्हणजे आपल्याला त्या भगवंताच्या चरित्राचं रस घेता येईल। भगवंताच्या त्या चरित्राचा रस आपल्याला घेता येईल, मनन करायचंय। सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा तस्य स्मरण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रय। भगवंताचं गुणानुवर्णनाचं कथाचं मनन करत राहायचं आणि काही नाही झालं काही कर मनातल्या मनात श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण शरणं मम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। अशा पद्धतीने भगवंताचं नामस्मरण सदा घेत राहायचं आणि त्या नामस्मरणात हळूहळू हळूहळू तल्लीनता येते। सतत घेतल्यावर तुम्ही एक दिवस घेतल्यावर दुसऱ्या दिवशी तल्लीनता नाही येणार, त्याला खूप कालावधी जावा लागतो।
ती तल्लीनता अशी येते कि मग रोमा रोमातून भगवंताचं नाम प्रकट होतं। आता मला दादांनी दृष्टांत सांगितलं, आपण जे भक्ती नारद भक्ती सूत्र ज्याच्यावर विवेचन करतो आहोत तो ग्रंथ आहे श्री स्वामी अखंडानंदांचा। अखंडानंद स्वामींचा दृष्टांत मला आता दादांनी सांगितला की ते दंडी संन्यासी होते, दंड घेतलेला होता आणि संन्यासी सगळं सोडून तर एका नर्मदेच्या किनाऱ्यावर एक महात्मा पडलेले होते आणि फक्त मुखातून भगवंताचं नामस्मरण झालं होतं, श्रीकृष्ण शरणम मम श्रीकृष्ण शरणम मम श्रीकृष्ण शरणम। या स्वामीजी त्यांना असं म्हणाले की असं नुसतं पडून भगवंताच्या नाम घेतलं की भगवंत प्राप्त होतो का? तर ते म्हणाले मी आता तोंडाने म्हणत नाही श्रीकृष्ण शरणम, मी माझा पायाचं नख आहे त्या नखाला तुझा कान लाव। तर त्या नखातून आवाज आला श्रीकृष्ण शरणम मम। बरं म्हणे आता माझ्या केसांना कान लाव, केसांमधून आवाज आला श्रीकृष्ण शरणम मम। तेव्हापासून नारद भक्ती सूत्र लिहिण्याची इच्छा निर्माण झाली आणि तेव्हापासून नामावर विश्वास दृढ झाला। असे काहीतरी कार्य घडावे लागतात की जेणेकरून भगवंताच्या नामावर विश्वास दृढ होतो साधकात। ही चिंता कोणाला? आपल्या नामावर माझ्या साधकाचा विश्वास दृढ व्हावा ही चिंता कोणाला असते? तर सर्व चिंता त्याची भगवंतच वाहतो, कारण नाम धरिले दीनानाथ। काय नाव धरले तिने? दीनानाथ। भक्ताची या काजा, भक्ताचा मनोरथ पूर्ण करण्याकरता। मग आपलं मनोरथ संसारातलं असतं म्हणून संसारातलं काम होऊन जातं? आपलं मनोरथ जर भगवंत प्राप्तीचं झालंच नाही आजपर्यंत, आणि जर भगवंत प्राप्तीचं ज्या ज्या भक्तांचं झालं त्या त्या भक्तांना भगवंत प्राप्त झालेला आहे। आता मी तुम्हाला अखंडानंद स्वामींचा दृष्टांत सांगितला, याच्यापेक्षा वरती आमच्या चोखा महाराजांचा दृष्टांत। भिंत अंगावर पडली, तिथं शांत झाले, मग पांडुरंगाने नामदेव महाराजांना सांगितलं की जा माझा चोखा भिंतीखाली दाबला गेला, त्याच्या अस्थी घेऊन चंद्रभागेत विसर्जन कर। म्हणून मी तर कधी पाहिलं नाही आणि मी इतके लोक त्या भिंतीखाली गेलेले तर मग मी ओळखू कसं? भगवंताने सांगितलं त्याच्या अस्थी उचलून कानाला लाव, ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल नाम येत असेल त्या माझ्या चोखाच्या असतील। ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल नाम येत असेल त्या माझ्या चोखाचे असते। ते नाम इतकं भिल्ल शरीरात, इतकं भिल्ल, इतकं भिल्ल की सदा न कदा त्या शरीरातून भगवंताच्या नामाचाच जप चालू राहतो। ह्या परिस्थितीला रसनम की किम नाम भजनम, भजन नाम रसनम। ही अशी ज्या ज्या साधकांची परिस्थिती होते, स्थिती होते, त्या अधिकाराला ते प्राप्त होतात, ते त्या भगवंताच्या भजनामधलं भजनातलं रस पिऊ शकतात। आपल्याला फक्त जिभेचे रस माहिती, रसने लागी रुची विषयाची, रसने लागी रुची विषयाची, सत्य दिला त्यजी रे मनुजा राम नाम रस पिरे। भगवंताच्या नामाचा रस पिणं हे अधिकारी भक्ताला लगेच जमतो। मग तो आपण म्हणाल की आता तुम्ही म्हणाले होते की शमदम नसेल तरी भगवंताचे हो, पण मग आपण त्या भगवंताची भक्ती करता करता नामस्मरण करता करता या अधिकाराला आपण पोहोचूच। म्हणून ही आहे भजन भक्ती। पुढे महाराज म्हणतात की भागो भक्ती,
जसं संपत्तीचा संपत्तीची विभागणी होते, हां ही संपत्ती रामची, ही संपत्ती श्यामची, ही संपत्ती लहान भावाची, ही संपत्ती मोठ्या भावाची, अशी जशी विभागणी होते तसं तुम्ही स्वतः जो साधक आहे, जो भगवंताच्या भक्तीला सुरुवात करतो आहे, त्याने स्वतःने भगवंताला भाग बनवून द्यायचं स्वतःच. म्हणजे संसारामध्ये आपल्याला ठेवायचंच नाही. मग आपल्याला संसारामध्ये ठेवायचं नाही म्हणजे काय? जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे कौतुक तूप आहे संचिता. जशी स्थिती आहे त्याप्रमाणे राहायचंय. आपला आपल्याला त्रास काय होतो माहिती का? सगळं आपण मी करतो, मी केल्याशिवाय हे होणार नाही याचा विचार आपण करतो, आपल्याकडे आपण मीपणा घेतो, म्हणून या सगळ्या गोष्टीला त्रास आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा त्रास आहे. आपण आपला मीपणा सोडून द्या, जे काही होतं ते भगवंताच्या इच्छेने होतं, जे काही होईल ते भगवंताच्या इच्छेने होईल, आणि जे काही होणार आहे ते भगवंताच्या इच्छेने होणार आहे. जेव्हा जर आपण एकदा भगवंताला रघुवीराला शरण गेलो, त्याच्या चरणावर माथ ठेवला, म्हणजे आपलं तो किस बात की चिंता. आपण आपल्या जीवनपटामध्ये आपण स्वतःला नायक मानतो, आपण नायक मानतो, आपण स्वतःला जीवनपटामध्ये स्वतःला नायक मानतो. जर आपण नायक मानलं नाही तर आपल्याला हा त्रास होणार नाही. साधारणपणे कोणाचा संसार कोणाच्या मनासारखा झालेला आहे आज पर्यंत सांगा. कोणाचा संसार कोणाच्या मनाप्रमाणे होत नाही. आपल्याला लग्न मनाप्रमाणे होत नाही, आपल्याला पुत्र मनाप्रमाणे होत नाही. बरं झाले तर ते नीट ऐकत नाही. बरं लग्न मनाप्रमाणे झालं तर ती बायको कर्कशा निघते. मुलं मनाप्रमाणे सुंदर झाले की मोठे झाल्यावर ते ऐकत नाही. मोठे झाल्यावर ऐकत असले तर त्यांना नातू होत नाही. नातू झाले तरी ते नातू शाळेत जात नाही. शाळेत गेले मी तर तुम्हाला एक छान बऱ्याच वेळेस दृष्टांत दिलेला आहे की आम्ही रामनवमीला तिथं दादा आणि मी महाराज आणि मी तिथं बसलेलो होतो. बरं तर रामनवमीची गर्दी म्हणजे आता 2 वर्ष झाले तुम्ही रामनवमी ती नाही, त्याच्या पहिलीची रामनवमी अतिशय गर्दी असेल. एक 75 वर्षाचे आजोबा आले, 80 वर्षाचे असतील, म्हणजे दादा आपल्या नातवाला MS मास्टर इन सर्जरी डॉक्टर बनवायचं. दादा हो आता आम्ही शेजारचे जे असतो महाराजांचे शेजारी, आम्हाला सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्याची इच्छा असते. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्याची आम्हाला इच्छा असते. अच्छा अच्छा दादा म्हणजे ठीक आहे, होईल 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 ते बसले माझ्या शेजार. असं काय नातवाला डॉक्टर बनवायचं? म्हणे हो बनेल ना राम. आता काय म्हटलं MBBS ला प्रवेश केला का? नाही हो म्हणे आज तर 2 वर्षाचा झाला. आता तो मी माझ्या डोक्याला हात लावला, म्हटलं मी कुठून आढावा घ्यायला गेलो. नातू झाला 2 वर्षाचा, आजोबा आहे 80 वर्षाचा, आणि त्याला बनवायचा आहे MS डॉक्टर. आता मला सांगा तो 20 वर्षाने 15वीत जाईल आणि बाबा 20 वर्षाने. म्हणजे मला असं अभद्र बोलायचं नाही. आता गेला बाप गेला, सगळे गेले. आता गेला बाप गेला, तू ही जाणार. मग आपण चिंता काय करतो?
शरण में रघुनाथ के रख दिया माथ तो किस बात की चिंता, जर मग एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला बरोबर सांगू का तुम्हाला हे सांगणं खूप सोपं असत। आणि तुमच्या प्रश्नात तुमच्या मनात जो प्रश्न निर्माण होतोय त्याचं उत्तर पुढच्या याच्यात आहे। तुम्ही म्हणाल मी तुमचा प्रश्न मनातला काढून देतो, आता तुम्ही म्हणाल मग सगळं देवावर सोडवायचं तर मग आपण काही कर्म करायचं नाही का, आपण काही कर्म करायचं म्हणजे बघ असेल माझा हरित दिल खाटल्यावरी असं करायचं का। पहिला विषय असा निघाला की तुम्ही स्वतःला संसारामध्ये स्वतः स्व मानू नका, परमात्मा आहे म्हणून मी आहे, भगवान भगवंताचं स्वत्व संसारा आपल्या संसारात ठेवा, आपलं सत्व काढून घ्या, सत्व नाही स्वत्व म्हणजे स्वतःचा मीपणा काढून घ्या आणि भगवंताचा मीपणा घाला, म्हणजे त्या भक्तीला नाव दिलं जात भागव। बघा आता आपण जर सगळं संसाराला असं म्हटलं बघू राम पाहिजे असं लोकांना आपल्या गरजेनं सांगायचं नाही, रामावर माझा विश्वास आहे, आपण फक्त आपल्या बुद्धीला उत्तर द्यायचं, बुद्धीतून सांगायचं असतं की भगवंत पाहिजे तुम्ही असं असं करा ठीक आहे, आणि सगळा विश्वास आपण भगवंतावर ठेवून त्यांना असं सांगितलं की भगवान करेल तर मग ते आपल्याला अकर्तृत्ववान म्हणतात। संसारी लोक आपल्याला संसारातले आपले पत्नी पुत्र काय म्हणताय अकर्तृत्ववाने, आपण विश्वास देवावर ठेवायचं पण त्यांना सांगायचं नाही। म्हणून ही झाली भागव भक्ती, आता राहिली भंजन भक्ती। राग द्वेष संसाराची माया मोह अविद्या यांना तोडून टाकायचं, आपल्या चित्तातून नष्ट करायचं, या भक्तीला म्हणतात भंजन। देवानां कुणलिंगानां मानुष्य विविकर्मणां सत्व एवैक मनसो वृत्तिं स्वाभाविकौतुया अनिमित्ता भगवती भक्ति सिद्धेर गरीयसी जरयुत्याशुया कोशं निर्गिणा मनलो यथा। आपल्या चित्तातून राग द्वेष भय शोक मनस्ताप सगळं काढून टाकायचं। आज सकाळी महाराज आणि मी बसलो होतो मंदिरात यायला निघणार तोपर्यंत रेडिओ लागला, रेडिओ लागल्याबरोबर रेडिओचं पहिलं गाणं असं चालू होत चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया, चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होती। आपल्याला आपलं चित्त शुद्धच होत नाही, चित्तात मलिनता येते, ती मलिनता घालवण्याकरता भगवंताच्या नामाशिवाय दुसरा उपाय नाही। मी चित्त शुद्ध करायला पातंजली योगाने मागच्या दोन एकादशींमध्ये सांगितलं होतं की चित्ताचे किती प्रकार असतात, त्यांच्या काय अवस्था असतात, आभास सांगितले कुठले आभास असतात, काय त्रास होतो, अज्ञान विक्षिप्तपणा आवरण अपरोक्ष ज्ञान परोक्ष ज्ञान आनंद वाप्ती आणि मोक्ष प्राप्ती या सात आभास सांगितले होते। मग आता आपण भगवंताच्या नारद भक्ती सूत्र ऐकायला बसलो आहे म्हणजे आपण भगवंताच्या कडे जाण्याचा मार्ग तयार करतो आहोत किंवा जाण्या त्या चालण्यावर मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत। अज्ञानातून गेलो आपण आवरण याच्यातून गेलो विक्षिप्तातून गेलो, आता आपण साधनेच्या मार्गावर आहोत। म्हणून
त्या चित्तातून राग द्वेष भय क्रोध मनस्ताप हे सगळं काढून टाकायचं. चांगलं सोपं महाराज, निघणं कधी नाही. कशाने निघेल? तर भगवंताच्या नामाने निघेल. भगवंताच्या नामाने. आणि आपली परीक्षा आपल्याला करायची की अशा परिस्थितीला पूर्वी आपण किती संतापत होतो ना, आता किती शांत होतो. साधारणपणे वादाचे प्रसंग निर्माण होतील असं वाटतं, तिथून आपण उठून चाललो जातो की आता इथं वाद होईल. चला, ही आपली आपण पुढच्या पुढच्या पायरीवर पाय देतो आहोत असं आपली स्वतःची परीक्षा आपण करायची. म्हणून नेत्र, कर्ण, नासिका यांचे जे देवता आहेत ते आपल्या आपल्या गुणांनी ओळखले जातात. जसं नेत्राची देवता सूर्य आहे. बघा भगवत, आणखीन आपल्या मनात एक शंका येते. कुळाचार नाम विठोबाचे, म्हणजे सगळा कुळाचार बंद करून टाकायचा आणि भगवंताचं नाम घ्यायचं असं नाही. त्याचं उत्तर देता येतात स्वामी आपल्याला, देवर्षी आपल्याला उत्तर देता येत त्या गोष्टीचं. बऱ्याच जणांचं मत असत आम्ही एका विठ्ठला वाचून भगवंताचं नाव घ्यायचं म्हणजे आम्हाला दुसरं काहीच करायचं नाही, गणपती बसून आणि असं करायचं नाही. बरं, त्याचं उत्तर देतात स्वामी आता की नेत्र, कर्ण, नासिका यांच्या ज्या देवता आहेत त्या आपापल्या गुणाने ओळखल्या जातात. मला काल माझ्या मुलाने प्रश्न विचारला की बाबा, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवाचं रक्षण करते कोण आहे? म्हटलं बेटा, देवीकडे गेला तर देवीचं स्तोत्र आहे, रामाकडे गेला तर रामाचं स्तोत्र आहे. म्हणून हे सगळे स्तोत्र रोज म्हणावे म्हणजे आपल्या त्या अवयव प्रफुल्लित होऊन भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात करतो. मग आपण काय म्हणतो, शिरोमे राघव पातू, म्हणजे डोकं दुखेल तेव्हाच राघवाचं नाव घ्यायचं असं नाही, रोज घ्यायचं म्हणजे ते दुखणार नाही आणि ते डोकं भगवंताकडे लागेल. इकडे देवीचं सांगू, दंतान रक्षतु कौमारे कंठदेशी तू चंडिका, घंटिकाम चित घंटाचे महामाया चितालुके, कामाक्षी चिपुकम रक्षित वाचम्य सर्व मंगला. आता पहा, जीवेवर कुठली देवी स्थापन केली आहे? वाचम्ये सर्व मंगला. मग त्या वाचेतून कुठले शब्द निघायला पाहिजे? सतत मंगल. गमतीचा भाग त्या वेळेस सोडून द्यातो विषय, पण सतत मंगल शब्द निघाले. अदृष्ट भाषणात संतु मा संतु परनिंदका. भगवत भक्ताने पहिला नियम घ्यायचा आहे, अदृष्ट भाषणात संतु. दृष्ट शब्द काढायचाच नाही कोणाबद्दलच नाही, पाठीमागे तर निंदा करायची. आपल्याकडे आला ना जो, ज्या भावाने आला त्या भावाने त्याला उत्तर द्यायचं. आपण एका डॉक्टरकडे जातो का? नाही, 10 डॉक्टर फिरतो आपण. तसं आपल्याकडे येणारा 10 जण फिरून आलेला असतो. सर्व धर्माचा मार्ग सांगावा विषय मोकळा करा. आमचं तर सकाळपासून चौधरी आजारी आहे, त्याला दवाखान्यात जायचं नव्हतं. मी 4 जणांना सांगून म्हटलं, माझ्या समोर मी त्याला रिक्षेत घ्याला, त्याला घेऊन जाला, त्याला इंजेक्शन करता, त्याला गोळी घ्यायला लावली. आता मी समोर तो खात नाही काहीतरी, मग त्याला इलेक्ट्रॉल पावडर आणून दिली. घे, ते जे मन आहे ना ते अतिशय द्रवीभूत करावं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. आता आपण साधू वगैरे नाही, पण त्या मार्गावर चालले ना तर आपल्याला परमात्मा लगेच प्राप्त. हा, त्यांना जिथपर्यंत आपल्याला काळजी करायची तिथपर्यंतच करायची, इतर पुढची काळजी करू नये. या ठिकाणी सुद्धा विवेक प्राप्त झाला पाहिजे. या ठिकाणी सुद्धा विवेक, गरीबाला द्यावं काय द्यावं? पोळी द्यावी.
खायला काही द्यावं, त्याला रोज 10 रुपये दिले तो जातो कुठेतरी त्याचा 10 रुपये खराब करून. हे दान धर्म करताना किंवा चित्त मन द्रवीभूत करताना सुद्धा साधकाचा विवेक जागृत असला पाहिजे, कुठे काय द्यावं. म्हणून मनाची देवता चंद्र आहे. तर ह्या सगळ्या देवतांबाबत तोच व्यवहार करा जसा शास्त्राने सांगितलेला आहे. कुळाचार नाम विठोबाचे असं सांगून आपल्या घरचा कुळाचार बंद करू नका. जसं शास्त्राने ह्या देवतांबाबत जो व्यवहार सांगितलेला आहे तो व्यवहार त्या देवतांबरोबर करा. रथसप्तमी आली म्हणजे सूर्याची पूजा करा, पौर्णिमा आली म्हणजे चंद्राला हळदी कुंकू वाहायला सांगा, चंद्राला नमस्कार करा. गणपतीचे पार्थिव गणेश बसवायचा असेल तर तुमच्या घराच्या परंपरेनुसार गणपती बसवा, देवी असेल तर घराच्या गणपती देवी बसवा. श्रावण मास मंगळागौर या सगळ्या ज्या शास्त्रामध्ये या बाबतीत व्यवहार सांगितलेला आहे तो तसाच करायचा. याच्याने काय होईल म्हणताय, तर याच्याने जीवनामध्ये सात्विकता आणि मनामध्ये एकाग्रता येते. मनाची ही एकाग्रता सात्विक वृत्ती आपल्यामध्ये तयार करते आणि ती सात्विक वृत्ती तयार झाली की तो साधक भक्त म्हटला जातो. तो साधक भक्त म्हटला जातो आणि जो साधक भक्त म्हटला जातो तीच भक्ती महान आहे. ती भक्ती जीवकोशाला शीघ्र नष्ट करून टाकते. जसं अन्न पोटात गेल्यावर जठराग्नि ते अन्न पचवून टाकतो, त्याप्रमाणे जीवकोशाला शीघ्र नष्ट करून टाकते. मद्गुणमश्रितं श्रुतिमात्रेण मयी सर्वा गुहाशये मनोगतिर्विच्छन्ना यथा गंगाम्बसो बुधौ. म्हणून भगवान पुरुषोत्तमामध्ये जो निष्काम अखंड निर्गुण भक्ती करतो, भगवंताच्या गुणांचं श्रवण करतो, भगवंताच्या सर्वांतर्यामी भगवंताच्या मध्ये मनाची धारा प्रवाहित करतो, ती धारा जशी गंगाची धारा समुद्रात सतत जात असते, जसं मनामध्ये कपडा व्यापार स्त्री पुत्र यांच्या बाबत एकही गोष्ट टिकत नाही. तुम्हाला वाटत काय बोलताय, सकाळपासून किती विचार आले, कपड्याचे विचार आले, धनाचे विचार आले, स्त्रीचे विचार आले, पुत्राचे विचार आले, तर एक गोष्ट टिकते का? नाही. संसाराबाबत एकच गोष्ट कंटिन्यू टिकत नाही, कायम राहत नाही. तर महाराज म्हणतात की जसे यांचे विचार यायला लागतील तेव्हा मनामध्ये नंदनंदन श्याम सुंदर पितांबर धारी मयूर मुकुटी वनमाला धारी वृंदावन विहारी यांचं स्मरण करावं. म्हणजे मनामध्ये गंगेच्या लहरा धाराप्रमाणे समान अखंड वृत्ती प्रवाह भक्ती आपल्या मनात निर्माण होते आणि राग दोषाची निवृत्ती होते. सतत भगवंताच्या नामाने राग दोषाची निवृत्ती होते. म्हणून भगवंताचं स्मरण नाम आपण सतत केलं की राग दोषापासून मुक्ती होते. पुढचा विचार आपण उद्याच्या विभागात पाहू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण.